जयशुरा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओचं टॉपिक आहे बॅनर एडिटिंग मित्रांनो आपण आजची बॅनर एडिटिंग पंधरा ऑगस्ट निमित्त करणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आपण आजची जी बॅनर एडिटिंग करणार आहोत ते आपण पिक्सल लॅबी ॲप्लिकेशनमधून करणार आहोत तर मित्रांनो पिक्सल लॅबी ॲप्लिकेशनमध्ये पी एल पी फाईल ॲड कशी करायची तसेच मित्रांनो जे मी तुम्हाला एन जी दिलेली आहे ते एन जी ॲड करून बॅनर एडिट कशी करायची हे दोन्ही स्टेपमध्ये मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये बॅनर एडिटिंग कशी करायची हे सांगणार त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मधून बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे व्हिडिओ लाईक केले नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पी एल पी फाईल आणि पीएनजी वापरले आहे ते पीएनजी आणि पी एल पी फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर आपण जाऊन एकदम फ्रीमध्ये ते यूज करू शकता किंवा डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो आपल्या मटेरियल डाउनलोड करण्यास जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनल सुद्धा सर्व मोठे आपलं असतो तिथून जाऊन सुद्धा तुम्ही सर्व मोठे फेममध्ये यूज करू शकता जर मित्रांनो तुमच्याकडे फिक्सला अप्लिकेशन नसेल तर प्लेस्टोरवर आपल्याला ते जाऊन इन्स्टॉल करून घ्यायचे आणि नंतर आपली बॅनर एडिटिंग करायची आहे चला तर मित्रांनो आपण जास्त वेळ नाही घेता आपली बॅनर एडिटिंग कशी कर करायची आपण पाहायला सुरुवात करूया कारण आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार कारण मी तुम्हाला दोन स्टेपमध्ये सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होऊ शकतो त्यासाठी मित्रांनो पण नक्की बघा आणि एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये तुम्हाला बॅनर एडिटिंग शिकवलं आहे चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आजची बॅनर एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया मित्रांनो आजी आपण जी बॅनर एडिटिंग करणार आहोत ते आपण पिक्सलला बी ॲप्लिकेशनमधून करणार आहोत जर मित्रांनो तुमच्याकडे नसेल तर प्ले स्टोरून ते आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि ते ॲप्लिकेशन आपलं ओपन करून घ्यायचे आहे ते ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला जाईल त्यानंतर हे जे न्यू टेक्स्ट ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचे आहे वरती डिलीट ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे खाली ते ओके ऑप्शन मग त्यावर क्लिक ओके क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर वरती तीन डॉट पाहायला मिळेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथे खाली ओपन डॉट पी एल फी फाईल ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक करून मित्रांनो परत तुम्हाला वरती ते डॉट पी एल पी ऑप्शन मग त्यावर क्लिक करायचं आहे या थिरो क्लिक करायच्या आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही आपली जी पी एल बी फाईल डाउनलोड करून ठेवलेली असेल तर मित्रांनी फोल्डर ओपन करून घ्यायचे जर तुम्ही फोल्डरमधून सर मित्रांनो जी पीएल फाईल तुम्ही डाउनलोड केलेली आहे तुम्हाला डाऊनलोडमध्ये पाय मिळेल तर मित्रांनो मी पिक्सल लबी अप्लिकेशन मध्ये तयार केलेली आहे त्यासाठी मित्रांनो पिक्सल लबी ॲप्लिकेशनमध्ये ओपन करून घेतो त्यानंतर मित्रांनो बघितली तुम्हाला पंधरा ऑगस्ट बॅनर मराठे टेक अशा प्रकार मिळेल मिळत सिंपल मित्रांनो त्यावर आपला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं प्रकारे इंटरफेस पाहा मिळेल पहिले ऑप्शन मिळेल ओपन ओनली आणि दुसरे ओपन अँड्रॉइड तर आपल्याला ओपन अँड्रॉइडवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा ओके ओ क्लिक करायचे म्हणजे आपल्याला इथे प्रोसेसिंग जे सांगत आहे ते ओके ओ क्लिक करून घ्यायचं आहे ते ओके क्लिक केल्यानंतर मित्रांनो काहींचा मोबाईल सपोर्ट करू शकतो काहींचा मोबाईल सपोर्ट करत नाही त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला ठीक सॉरी मित्रांचे एन जे आहे पी एन जीसुद्धा सुद्धा मी दिलेले आहे ते पी एन जी ॲड कशी करायचे ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा तर मित्रांनो आपण थोडी बॅग घ्यायची आहे बॅग आल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला हे जे बॅनर आहे इथे मिळून जाईल तर मित्रांनो फक्त या म्हणजे आपल्याला दोन जो चेंज करायचं आपले नाव चेंज करायचं आणि फोटो चेंज करायचे त्यासाठी मित्रांनो इथे तुम्हाला तीन बाजूच्या खाली जे ऑप्शन पाहायला मिळवत त्यावर क्लिक करायचं आणि आपल्याला जे फोटो आहे ती ते डिलीट ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करून डिलीट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो आकाशवाग अशा आकाश आकाशवाग पाटील म्हणून असे प्रकार तुम्हाला टेक्स्ट पाहायला मिळवत आहे ते मित्रांनो या एडिटवर क्लिक करायचं आहे परत पेन्सिलवर क्लिक करायची आहे आणि मित्रांनो इथून तुम्ही तुमचे नाव टाकू शकता तुम्हाला जे नाव टाकायचं असेल ते मित्रांनो मी इथे मंगेश वाकडी म्हणून नाव टाकून घेतो तर ब मंगेश सॉरी मित्रांनो आपण मराठीमधून टाईप करूया तर तबा, मंगेश वाकोडे तर बघा मित्रांनो मंगेश वाकोडे अशा प्रकारे आपण टाईप केलेले आहे आणि ओके ओ क्लिक करून घ्यायचे आहे तर बघा हे नाव इथे आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपले ऑप्शन क्लिक करायचे आहे ते मित्रांनो नाव व्यवस्थित येऊन जाईल त्यानंतर वरती तिथे इथे प्लस ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ज्या फोल्डरमध्ये तुम्ही जे आपले फोल्डर ठेवले असेल ते फोल्डर आपल्या इथे ओपन करून घ्यायचे आहे तर मित्रांनो मी एक फोल्डर इथे ओपन करून घेतो तुम्ही त्यामध्ये ते इरेज केलेले आहे ते मित्रांनो ते आपण इथे ओपन करून घेऊया तर बाबा मित्रांनो अशा प्रकारे हे जे मंगेश वाकुडेचे जे फोटो आहे मी जे काही इरेज केलेली नाही तर मित्रांनो ते इरेज केलेले आपण इथे पोहोच घेऊया तर डाऊनलोडमध्ये असतील तर डाऊनलोडमध्ये जायचे डाऊनलोडमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे बा मंगेश वाकोडे अशा प्रकारे हे जे फोटो आहे ते इथे आलेला आहे हा फोटो घेतल्यानंतर ओके क्लिक करायचे आहे ओके क्लिक केल्यानंतर बाबा अशा प्रकारे इरेज आपण इथे करून घेतलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला फोटो इरेज करता येत नसेल तर मित्रांनो आपल्याला याच्या क्रोमवर जायची किंवा कुठेही गुगलवर जायचं आणि तिथे आपल्याला बिजी सर्च करायचे आहे जी सर्च केल्यानंतर तुम्हाला अपलोड म्हणून अपलोड फोटो म्हणून अशा प्रकार ऑप्शन येईल त्यावर क्लिकून फोटो अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर तुमचा फोटो ऑटोमॅटिक इथे थोडा लोड होईल आणि ऑटोमॅटिक इरेज होईल आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डाऊनलोड तुम ऑप्शन तुम पाहायला क्लिक करून आपला फोटो डाऊनलोड करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपला फोटो इथे लावलेला आहे अशा प्रकार आपल्या बॅनर फोनपणा तयार झालेला आहे बॅनर सेव्ह करण्यासाठी इथे सेव ऑप्शन पाहावेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे सेव्ह टू गॅलरी ऑप्शन त्यावर त्या क्लिकून आपलं जे इमेज आहे ते सेव्ह करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण पी एल फेल ऍड कशी करायची आपण पाहिलेली आहे तर मित्रांनो आपल्याला पी आपले जे टेक्स्ट पेन जे असेल किंवा पी एन जे मी तुम्हाला दिलेले आहे ते ॲड कसे करायचे मी तुम्हाला सांगून देतो त्यासाठी आपल्याला डायरेक्ट बॅग घ्यायचे ओके ओ क्लिक करून घ्यायचं आहे परत आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे ते ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिले हे जे ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते खाली फॉर्म गॅलरी ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचे आणि पहिले बॅकग्राऊंड आपल्याला घेऊन घ्यायचे आहे तर मित्रांनो आपण पहिले बॅकग्राऊंड घेऊया तर मित्रांनो आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये इथे घेतलेले होते पिक्सल लॅब ॲप्लिकेशनचे फोटर ते ओपन करून घेऊया आणि बाहेर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जे बॅनर आहे थे थे पार में में पार में। ते बॅनरचं जे बॅकग्राऊंड आहे ते अशा प्रकारे मिळेल ते ओके क्लिक करून आहे आणि परत ओके ओके अशा प्रकारे बॅनर आलेले आहे त्यानंतर हे जे ऑप्शन पाहायल ते आपल्याला न्यू टेक्स आपल्याला डिलीटवर क्लिक करून डिलीट करून टाकायचे त्यानंतर परत ते प्लसवर क्लिक करायचं आहे फॉर्म गेल्यावर क्लिक आहे आणि मटेरियल क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो जे मटेरियल तुम्ही इथे घेतली असेल ते मटेरियल आपलं ओपन करून घ्यायचे आहे ते मटेरियल मित्रांनो एक एक आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे ते मित्रांनो आपण पहिले जे आहे ते हे जे ऑप्शन आहे हे आपण इथे घेऊन घेऊयात बघ इथे आपण ही लाल किल्ला इथे घेतलेला आहे हा घेतल्यानंतर बघित ओके क्लिक करून घ्यायचं आहे ओके क्लिक केल्यानंतर जी साईज आहे तर आपल्याला अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे साईज ओढल्यानंतर इथे व्यवस्थित आपल्याला सेंटरला इथे लावून घ्यायचे बघा अशा प्रकारे लावायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो प्लसवर क्लिक करायचं आहे फॉर्म गॅलरीवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपला जो नकाशा आहे नकाशाची पेंज आपल्याला ते घेऊन घ्यायची तर मित्रांनो मी फास्टमध्ये ती नकाशाची पेंज ते घेऊन घेतो तर बघा ही नाकाशाची पिंच आपण इथे घेतलेली आहे ती घेतल्यानंतर परत ओके ओ क्लिक करायची आणि हा नकाशा मित्रांनो आपल्याची साईज थोडी वाढून घ्यायची आहे थोडी वाढल्यानंतर अशा प्रकारे ती लावून घ्यायची ती लावल्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि नकाश आपल्याला साईडला घ्यायचं आहे आणि हे दोन्ही आपल्याला इथे लॉक करून घ्यायचे अशा प्रकारे तर मित्रांनो आपण हे जो नकाशात आहेत आपण थोडी साईज इथे वाढून घेऊया तर मित्रांनो साईज आपल्याला थोडी अशा प्रकारे घ्यायची आणि आपल्याला या ऑप्शनवर करून आपल्याला लॉक करून घ्यायचे कारण मित्रांनो जर आपण लॉक केले तर इकडे तिकडे हलणार नाही मित्रांनो लॉक करून घ्यायचे आहे त्यानंतर प्लस क्लिक क्लिकायचा फ्रम गॅलरीवर क्लिक करायचं आहे त्या क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत आपल्याची दुसरी पीएनजी आत इथे ऍड करून घ्यायची आहे ती मित्रांनो ती दुसरी पीएनजी आपण परत इथे ऍड करून घेऊया तर बाबा मित्रांनो इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ही जी एन जी आहे टेक्स एन जी आपण इथे ॲड करून घ्यायची साईज आहे ती साईज आपल्याला थोडी मोठी करून घ्यायची तर मोठी केल्यानंतर अशा प्रकारे इथे आपल्याला ॲड करून घ्यायची आहे ती ॲड केल्यानंतर परत ऑप्शनवर क्लिक करायची आहे आणि ती लॉक करून घ्यायचे परत प्लसवर क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायची आहे तर मित्रांनो मी तुम्हाला फास्टमध्ये सांगत आहे कारण आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ शकतो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला फास्टमध्ये मी सांगत आहे तर मित्रांनो परत आपल्याला खाली आहे आणि मित्रांनो ही जी एन जी आहे ही जी आपल्याला इथे घेऊन घ्यायची आहे जी आपण मी तुम्हाला टेक्समध्ये दिलेलं आहे वीर जवानांना ती अशा प्रकारे घ्यायची आहे आणि थोडी आपल्याला अशा प्रकारे इथे ही लावून घ्यायची अशा प्रकारे इथे लावून घ्यायचे त्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करून आपलं ती लॉक करून घ्यायची आहे ते अशा प्रकारे लॉक करून घ्यायचे आणि मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिले असेल ते बॅनर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित इथे लावून घ्यायचे ती लावल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे स्वतःचे नाव टेक्स सॉरी मित्रांनो तुम्हाला पूर्ण बॅनर्स मी एडिट करून दाखवतो त्यासाठी प्लसवर क्लिक करायचं आहे फ्रम गॅलरीवर क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपलं थोडे खाली यायचे आहे आणि आपल्याला आपलं मटेरियलमध्ये जायचं आहे मटेरियलमध्ये गेल्यानंतर बघा हा एक सिंबॉल आपल्याला मी तुम्हाला दिलेलं एक लाईट ते आपल्याला ओके क्लिकून घ्यायचं आहे आणि हा जो लाईट आहे ते मित्रांनो आपल्याला वरती ही जी ऑप्शन आहे ती ते आपल्याला लवून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपलं ते लॉक करून घ्यायचं आहे परत प्लसवर क्लिक करायचं आहे गेलरवर क्लिक करायचं आहे आणि परत मित्रांनो आपल्याला मटेरियलमध्ये जायचं आहे तर मटेरियलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक ते आपल्या बॅनरची एक पेंज दिलेली आहे ती पेंज आपल्याला ते ॲड करून घ्यायची आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ही जी पेंज पहाय मिळेल सर्वांना हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारे ही आपल्या या साईडला इथे अशा प्रकारे इथे लिहून घ्यायचे आहे त्यानंतर ऑप्शनवर क्लिक करायच्या ओके ओके लिखून घ्यायचे परत प्लस प्लसवर क्लिक करायचं फॉर्म गेल्यावर क्लिक करायचे आणि मित्रांनो मी परत हे मटेन म्हणून जातो तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठी बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग शिकवत जातात त्यासाठी मी चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो ही जी पेन जी आहे ती आपली याच ठिकाणी ठेवायची आणि जी साईज थोडीशी मोठी करायची आहे आणि मित्रांनो हे आपल्याला परत तिथे लॉक करून घ्यायचे परत मित्रांनो प्लस वर क्लिक करायचा फॉर्म गेल्यावर क्लिक करायचे फॉर्म गेले ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आणि मित्रांनो आपण जे बॅनर मी एडिट करतात ते मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये इथे शिकवत आहे तर मित्रांनो परत आपल्याला हे ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि ओके ओ क्लिकून घ्यायचं आहे ओके क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला ही जे आहे ही पिंज आपल्याला खालच्या साईडची ओढून घ्यायची साईज थोडी मोठी करायची आहे आणि इथे आपल्याला अशा असं बघायचं लवून घ्यायचं बघा मी ते लवून घेत आहे त्यानंतर ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ओके क्लिकून घ्यायचे आहे आणि मित्रांनो परत प्लसवर क्लिक करायचं आहे फॉर्म गॅलीवर क्लिक करायचे आहे हे ऑप्शन क्लिक करायचं आहे खाली यायचे आणि आपल्या मटरमध्ये परत द्यायचे तर मटरमध्ये गेल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला इथे हे पाय मिळेल तर पेंज आपल्याला दिसत नाही ते मी अंदाजे अंदाजी घेत आहे कारण मित्रांनो अंदाजी पेंजी भाग ही अंदाजे आपण घेतलेली आहे ही आपण कट करून टाकूया कारण मित्रांनो अंदाजे घेतल्यामुळे ते आपल्याला ती व्यवस्थित इथे दिसत नाही तर मित्रांनो आपण हे ऑप्शन क्लिक करूया कारण इथे आपल्या फोल्डरमध्ये जे व्यवस्थित दिसत नाही तर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण खाली खाल्लेल्यानंतर बाग ही जी जी आहे ती आपल्याला इथे घेऊन घ्यायची आहे तर मित्रांनो बाहेर शुभेच्छुकी पिंजी आलेली आहे ती शुभेच्छक पेंजी आपल्याला थोडी साईज मोठी घ्यायची आहे आणि ती आपल्याला अशा पण शुभेच्छुकी लावून घ्यायची थोडी मोठी करायची जास्त मोठं करायची नाही अशा प्रकार घ्यायचे ऑप्शन क्लिक करायचं आहे ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला लॉक करून घ्यायचं परत प्लसवर क्लिक करायचं फॉर्म घ्यायला क्लिक करायचा आहे आणि ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला मी एक पेंजी दिलेली आहे ती सुद्धा आपल्याला इथे ऍड करून घ्यायची ती सुद्धा आपण इथे ॲड करून घेऊया तर बघा मित्रांनो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ओके ओ करायचं आहे तर सॉरी मित्रांनो परत आपल्याला ती आलेली आहे तर ही पेंज आपल्याला कट करून टाकायची तर मित्रांनो आपल्याला फास्टमध्ये मी तुम्हाला सांगत आहे कारण बॅनर जास्त मोठे होऊ शकते त्यामुळे मित्रांनो मी सॉरी मित्रांनो आपली जी व्हिडिओ आहे जास्त मोठा होऊ शकतो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला फास्टमध्ये इथे सांगत आहे तर मित्रांनो मग पिक्सल लॅबमध्ये जायचे पिक्सल लॅबमध्ये गेल्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करायचे ओके क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो की अशा प्रकारे पंच्याहत्तर ही जे आहे तर पंच्याहत्तर निमित्त निमित... सॉरी मित्रांनो पंच्याहत्तर टी एच ते आपल्याला इथे अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपलं जो भारत आहे स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे त्यामुळे मित्रांनो हा पत्त पंच्याहत्तर वर्षाचा आपण इथेही तयार केलेला आहे बॅनर तर मित्रांनो अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो परत आपलं प्लस क्लिक करायचं आहे गॅलरीवर क्लिक करायचे आहे फॉर्म क्लिअर केलं की ऑप्शन क्लिक करायचे आहे आणि आप परत आपल्याला फिक्स लॅब आपले आपल्या फोल्डरमध्ये जायचे जे मटर मटेरियल तुम्ही तिथे घेतलेले असेल तिथे ते जायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ऑप्शन क्लिक करायचे ओके ओके क्लिक घ्यायचं आहे ओके क्लिक केल्यानंतर बाकी हा झेंडा इथे आलेला आहे तर मित्रांनो हा झेंडाची साईज आपल्याला थोडी मोठी घ्यायची आहे आणि झेंडा आपल्याला अशा प्रकारे इथे लावून घ्यायचा बाकी मी ती व्यवस्थित इथे लावून घेतो तशा प्रकारे लावायच्या आणि आपल्याला लॉक करून घ्यायचे ते लॉक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता इथे एक पीएनजी राहिली आहे तर मित्रांनो पीएनजी आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आपल्याला पंधरा ऑगस्ट निमित्त अशा प्रकारे टेक्स पी एन जी ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो ते आपण इथे लगेच ॲड करून घेऊया तर मित्रांनो बाबा की आपल्याला इथे पिक्सल लॅबमध्ये जायचे पिक्सेल पिक्सल लॅबमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण ती इथे पोहून घेऊया कारण इथे जास्त मटेरियल झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो बघा इथे परत आलेले इथं आपण इथे डिलीट मारून टाकूया तर मित्रांनो आपलं मटेरियल जास्त झालेलं त्यामुळे मित्रांनो आपली ती पी एन जी इथे लवकर दिसणार नाही त्यासाठी मित्रांनो आपण थोडा आपला आपलं स्किपसुद्धा करू शकतो तर मित्रांनो आपण थोडा व्हिडिओ आपला स्किप करूया तर बाबा मित्रांनो पंधरा ऑगस्ट ही पी एन जी ते आलेली आहे ती आलेल्यानंतर बाबा अशा प्रकारे इथे घेऊन घ्यायचं आहे आणि ती आपल्याला अशा प्रकारे ती लावून घ्यायचे प्रति ऑप्शनवर क्लिक करायची आणि ओके म्हणजे लॉक करून घ्यायचे लॉक केल्यानंतर अशा प्रकारे येऊन जाईल ते मित्रांनो आपल्याला इथे नाव इथे टाकायचे त्यासाठी ते ए ऑप्शन प्रमाण खाली त्यावर क्लिक करायचे टेक्स्टवर क्लिक करायचे एडिटवर क्लिक करायचे आणि मित्रांनो इथे आपलं नाव इथे टाकून घ्यायचे ते मित्रांनो माझे नाव टाकून घेतो तर बाबा मी आकाश सॉरी मित्रांनो सुकले आकाश अशा प्रकारे टाकून घेतो आणि वाघ आकाश वाघ तर बघा आकाशवा आक टाकल्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करायचे इथे बॅरेग द्यायचे आहे आणि तुमची जे पोझिशन असेल ती मित्रांनो इथे टाकून घ्यायचे मी ते पाटील टाकून घेतो सॉरी मित्रांनो तर पाटील टाकलेल्या परत बॅकेट घ्यायच्या मित्रांनो तुम्ही ज्या नोकरीवर असेल ती नोकरी टाकू शकता किंवा तुम्हाला जो पोस्ट भेटलेली असेल तर सुद्धा तुम्ही ते टाकू शकता ते ओके करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो समोर यायचे आणि ते फॉन्डवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो हा कोणताही तुम्हाला फोन घ्यायचा तो फोन घेऊ शकता मी हा फोन घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ते आप कलरवर क्लिक करायचं आहे आणि कलरवर क्लिक करून हा कलर इथे घेऊन घ्यायचा आहे परत मित्रांनो समोर यायचे ते स्टाईल ऑप्शन प्रमाण त्यावर क्लिक करायचं आहे ही स्टाईल घेऊन घ्यायची आहे त्यानंतर परत समोर यायच्या इथे स्ट्रोक ऑप्शन प्रमाणात त्यावर क्लिकून हा स्ट्रोक आपल्याला अनेबल करून द्यायचा आहे ओके ओ क्लिक घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे मागे यायच्या आणि मित्रांनो तुम्हाला इथे पोझिशन ऑप्शनमध्ये पोजिशन क्लिक करायची आहे पोझिशन अशा प्रकारे थोडी वाढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे जी पोझिशन आहे आपलं फास्टमध्ये ते खाली करून घ्यायचं मित्रांनो पोझिशन आपण फास्टमध्ये करून घेऊया किंवा मित्रांनो तुम्ही फास्टमध्ये अशा प्रकारे क्लिक करून घेऊ शकता किंवा याची साईज आहे ते कमी करून घ्यायची आणि अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचे थोडी मी साईज आहे ते कमी करून घेतो तेव्हा साईज कमी केलेली आहे आणि ती मी अशा प्रकारे ही जी नाव आहे ती लावून घेतलेली आहे त्यानंतर मित्रांनो फोटो इथे ॲड करायचा असेल ते प्लसवर क्लिक करायचा फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो मी एक इरेज करून ठेवलेला आहे फोटो तुम्ही मित्रांनो इथे मी तो ॲड करून घेतो ते ॲड केल्यानंतर ओके ओके क्लिक करायचं ही साईज आपल्याला कमी करून घ्यायची आहे तर मित्रांनो माझ्याकडे फोटो नसल्यामुळे मित्रांनो हा फोटो मी ते ॲड आहे फोटो व्यवस्थित तिथे दिसणार नाही कारण मित्रांनो तो खूप चांगल्या क्वालिटी असं नाही तर मित्रांनो अशा प्रकारे इथे लावून घ्यायचं आहेत बघा अशा प्रकारे आपलं जे बॅनर आहे ते पूर्णपणे तयार आहे आहेत मित्रांनो अशाच प्रकारे आपण टेक्स पे सॉरी मित्रांचे पेंज ॲड करून बॅनर एडिट कशी करायची आणि लॅबमध्ये जी पी एल पी पाहिली आहे पी एल पी ॲड करून बॅनर कशी एडिट करायची हे आपण दोन्ही आहे ते मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि प्रकारे प्रकारे बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग शिकवली जाते आपल्या चॅनलवर त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबक्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम प्रिय व्हिडिओ लाईक केलं असून व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र